माहिती आई युट्यूबचे पैसे आले ये इकडं. गणपती बाप्पा मोरिया पेढे त्याच्यासाठी घेऊन आलात का मग? हॅलो नमस्कार, कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि माझं काय झालं सांगू का, हा बेडरूमचा हा कॉर्नर आणि हॉलमधला तो जो दरवाजा आहे ना तिथला कॉर्नर, तिथेच व्हिडिओ एकदम छान येतात, उजेड येतो छानपैकी. कारण आयफोनचं कसं आहे, छान उजेड आला तर व्यवस्थित चेहरा दिसतो उजेडामध्ये केला तर, नाहीतर अंधारामध्ये केला तर मग एकदम क्वालिटी डाऊन होते. आणि आजकाल मी यांच्या फोनमध्ये जास्त तर व्हिडिओज बनवते असं होते. सो हे दोन आपले ठरलेले कॉर्नर असणार आहेत खूप वेळेला, आणि त्यामुळं मग मी इथून व्हिडिओ शूट करते. आणि आज आमचा नाश्ता वगैरे झाला आहे. आज भरपूर अशा आईने पण एक्स्ट्राची कामं केली, मी तुम्हाला दाखवते काय काय केले नेमकं तिने. आणि त्याचबरोबर ना हे सुद्धा घरून ऑफिस करतायत आता, कारण तुम्ही आता खूप सारे व्लॉगमध्ये बघितलं असेल की मी म्हणतीये की काहीतरी कॉम्प्लिकेशन आहेत किंवा मग डिलेवरी बहुतेक लवकर होती आहे की काय असं तसं. आणि अजूनपर्यंत कसं काय ताई तुझी डिलेवरी नाही झाली, अजून बरेच जण असे विचारतात मला. तर काय झालं, पाणी कमी सांगितलं डॉक्टरांनी, आणि त्याच्यानंतर मग ते बोलले की ते जर असंच मेंटेन राहिलं तर मग आपण थांबूयात डिलेवरीसाठी जोपर्यंत नॅचरली होत नाही तोपर्यंत. अदरवाईज खूपच जास्त पाणी कमी वाटलं तर मग आपल्याला डिलिव्हरी अगोदर करावी लागेल. सो अजूनपर्यंत तरी ओके ओके आहे, मेंटेन आहे. त्याच्यामुळे म्हटलं की जेवढं डेटपर्यंत आपल्याला जाता येईल तोपर्यंत जाऊयात, जेणेकरून बेबीची पण वाढ होईल आणि माझं पण वेट वाढतंय मस्तपैकी. सो असं आहे. आणि मागे थोडंसं तुम्हाला आवाज येत असेल, त्यांचं ऑफिस चालू आहे. सो कदाचित त्यांना माझा डिस्टर्ब होत असेल, मला त्यांचा डिस्टर्ब होतो आहे माहीत नाही, पण असं आहे. सो चला आज दिवसभरात काय काय होते हे मी तुमच्यासोबत शेअर करतेच, असंच कनेक्ट राहा. तर बघा, आता बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला गार्डन दाखवते. हे गार्डन ना खूप जणांना आवडतं, म्हणजे तसं काही खूप आम्ही ग्रास वगैरे असं नाही लावले, काही एवढं काही मेंटेन नाही आहे, पण तरी पण आमच्या साईडने आम्ही क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करतो. सो आज आईने हे सगळं असं क्लीन केलेलं बघा, इथे मस्त लसूण लावलं आहे, तो लसूण असा आलेला आहे. आणि इकडे पण आता नवीन काहीतरी झाड आलं आहे, सगळं क्लीन क्लीन केलेलं आहे, एकदम छान वाटतं आता. हे बघा, सो असं आहे. तर ना बऱ्याच जणांना हे गार्डन आवडतं, पण त्याला क्लीन सुद्धा तेवढंच ठेवावं लागतं. आणि आता आई आली म्हणून तिने आता क्लीन केलं, नाही तर माझ्याच्याने तर काही आता शक्यच नव्हतं ते. आणि इथे बाकी मग त्यांनी लसूण वगैरे लावलं आहे तर ते पण मस्त आलेलं आहे. बाकी पण झाडं छान छान आली आहेत, आणि बाकी सगळी जी मोठी झाडं आहेत ना त्याला मस्त अशी फुलं येतात. सो हे बघा, इकडे हे जास्वंदाचं पारिजातक वगैरे, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी दाखवते आहे, जुने आहेत त्यांना तर हे ऑलरेडी खूप जास्त आवडतं. आणि घराचं अट्रॅक्शन म्हटलं तर आमचं हे गार्डन आहे, कारण काय होतं पुण्यासारख्या ठिकाणी ना तर एवढा असा स्पेस काही मिळत नाही. खूप कमी वेळेला असं होतं, कारण आता फ्लॅट्स सिस्टीममध्ये खूप छोटे छोटे खूप कंजेस्टेड फ्लॅट्स असतात, त्यामुळे मग एवढं काही आईस्पेस नसतं, त्यामुळे मग बऱ्याच जणांना ना हे खूप जास्त आवडतं. संपलं, चला जे कोणी नवीन आहेत त्यांना पण दाखवते. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की मी बनवलं होतं लच्छा पराठा. सो मला तो खूप आवडला, म्हटलं चला आजसुद्धा बनवूयात आणि काहीतरी स्पेशल होईलच, कारण आई बनवते मग चपाती भाजी वगैरे वरण भात हे अशा गोष्टी चालू असतात रोजच. काय जर नवीन बनवलं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करतच असते, पण अजून जर काही वेगळ्या गोष्टी बनवायच्या असतील, मला जर इच्छा झाली की चला आईला काहीतरी स्पेशल आपल्या हातचं खाऊ घालावं, तर मग मी स्वयंपाक बनवायला घेते आजकाल, असं होतं. सो म्हटलं चला आज बनवूयात आपण मस्त असा लच्छा पराठा. सो सिम्पल आहे, छान लागतो, आणि जर काही असं छान बनवलं ना आणि ते टेस्टी झालं मस्त झालं तर छान वाटतं. सो इथे मस्तपैकी पराठा बनवते आहे, याच्यामध्ये काही नाही चपाती टाईप बनवलं, त्यानंतर लसूण मीठ तिखट टाकलं, थोडंसा कोथिंबीर टाकली आणि असं रोल करून मी लाटून घेतलेले. आणि बघा मस्त असा पराठा तयार झालेला आहे, छान खुसखुशीत लागतो. आणि सोबतच म्हटलं चला काहीतरी आपण मस्तपैकी भाजी पण बनवूयात. सो आज मी बनवते आहे
राजमा, कारण राजमा मी पहिल्यांदाच बनवते, सो माहीत नाही कसा होईल म्हटलं नको आपल्याला, लगेचच आपण तुमच्यासोबत शेअर नको करूयात. सो मस्त झालेलं आहे, टेक्स्चर बघू शकता खूप छान आलं आहे, कलर खूप छान आला आहे. आणि खरंच जसं म्हटलं ना अगोदर की आपण बनवलं आणि ते जर छान झालं म्हणजे दिसायला टेस्टला तर खूप जास्त आनंद होतो. नमस्कार मंडळी, आज मी व्लॉग स्टार्ट करतोयच कारण की तुम्हाला थंबनेलमध्ये कळलंच असेल की नेमकं काय काय नाही. तर आमचं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं आहे, तेच मी नेमकं ना आणायला चाललो आहे, जेणेकरून भक्तीला मी सरप्राईज देऊ शकेल. तिला माहीत नाही आहे की पैसे डिपॉझिट झालेत वगैरे. आम्हाला काही दिवसांपूर्वी ईमेल आला होता की तुमचं पेमेंट लवकरच जमा होईल म्हणून, पण ते तिला माहीत नाही ते जमा झालं आहे म्हणून. मी आत्ता जस्ट पाहिलं आणि मला ते जमा झालेलं मेसेज दिसला आणि मी लगेच बाहेर आलो आहे. इतक्या दिवसानंतर एवढी मेहनत केल्यानंतर म्हणजे पेमेंट येतं आहे, भलेही ते थोडं असो किंवा जास्त असो तिला खूपच जास्त आनंद होणार आहे. तर चला मग मी तुम्हाला दाखवतो की ATM जाऊन किती पैसे आलेत काय काढून दाखवतो. चला केलं पेमेंट, घरीच हवं आहे दादा. काहीतरी थोडंसं गोड मिठाई घेऊन जातो म्हणजे ती पण खुश होईल आणि तिला पण थोडंसं सरप्राईज मिळेल. तिची रिॲक्शन काय असेल आता ते बघूया घरी गेल्यानंतर. तयार राहता यासाठीच मग आता तुम्ही काय मिठाई घ्यावी. तिला कलाकंद पसंद आहे. Sweet. Sweet is here. So let's go back to home and see her reaction. चला आता मी जातोय घरी. ATM पैसे काढले, थोडंसं स्वीट घेतलं आणि आता जाऊयात घरी आणि देऊयात सरप्राईज मस्त तिला आणि पाहूयात काय म्हणते. I'm back now. Let's hold on. Just open the door. Good apart point. Sabe, kudi gele te. Sweets anela. Kay special gor khanyachi ichcha jali. Ha. Jevan mast jhala tar. Tula ashe pan godache dhole laglele na. Tar mhantla ta tankin bhar ghalave. Gele hote ka bahir? Mi navte gele na bahir. Bahir gele chya nantar. Ha? Kay chalo to tumcha? Ha? Basle hoto aai mi. Achcha. स्पेशल इज स्पेशल स्पेशल पिकुचो तुला आधी सांगू का बमीला आधी सांगू. सांग काय स्पेशल. तुमचं काही प्रमोशन झालं आधी मुलीस अजून तर वेळ नाही पण प्रमोशन नाही आणखीन तरी पण माझ्याकडे भरपूर सारे पैसे आलेले आहेत बघायचे. हे बघ बहुत सारा पैसा. घर खर्च काय तुझं सारखं घर खर्च घर खर्च घर खर्च पडलेलं असते तुला. हे तुला असेच खर्च करण्यासाठी आणलेले पैसे मी. एन्जॉय घे. कस काय सांगा ना. आपल्या युट्यूबचं पेमेंट आलेलं आहे. बापरे हो येस एवढे आले. हा किती येणं अपेक्षित होतं मग तुला. मला अपेक्षित खूप होते कारण मी मेहनत खूप घेतली आहे त्याच्या मागे. म्हणजे कमी आहेत आता हे माहित नाही किती आहेत. मी मेल बघितला होता पण किती डॉलर हे असं नव्हतं बघितलं. अच्छा हे डॉलर नाही आहेत पण हे रुपीज असेल कन्वर्जन होऊन आले. 4-5 दिवसापूर्वी मेल बघितला होता मी की येणार आहेत पण आज येणार आहेत हे नव्हतं माहिती. आई युट्यूबचे पैसे आले ये इकडं. नेमका आता आई पण आहे का आपण आईच्याच हातात देऊ पहिले है ना. भारी अशा चांगल्या मोमेंटला बघतोय.
तुझ्याच हाताने ठेव देवा पुढे, हो ना? चला 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 चला, मी म्हणते एक तारीख तो अजून लांब आहे आणि तुम्ही एवढे लवकर कसं का मला दिले पैसे? पिकुच्छू ती खायची गोष्ट नाहीये. गणपती बाप्पा मोरिया, पेढे त्याच्यासाठी घेऊन आलात का? मग अच्छा, मी तेच म्हणते मी पेढे कस काय आणले यांनी, मला काही निघत नाहीये, कात्री घेऊन पिकुच्छू जाऊ दे. तुमचं काय काय असे ना मला गोड खायचं काय, तुमचे पैसे येऊ नाही तर काय येऊ. सगळ्यांच्या आशीर्वादामुळे प्रेमामुळे शक्य झालेले. मला पाया पुढे पडा पडा, खाली बसून पडायचं ना एवढं काय, ते उठायला बसायला. असाच आशीर्वाद सोबत राहू द्या तुम्ही आणि तुम्ही पण सगळे. ओके, माझा तर आशीर्वाद आहे तुझ्या बरोबर, तुमचा तर सपोर्ट आहे, तुमचा सपोर्ट आहे म्हणून तर एवढं शक्य होतं, नाही तर काय शक्य आहे. चला एवढी छान खुश खबर दिली तर पहिले मी तुम्हाला पेढा खाऊ घालते. देव आय एम ऑलवेज रेडी फॉर दिस. तुला नको, तुला नको बाबू, तुला नसते चांगले आई, तुला पण. कसं वाटते? एकदम मस्त है ना? एवढे दिवस मेहनत केल्यामुळे छान वाटते, पैसे आले तर. तर आज ना मी तरी खूप खुश आहे, कारण आज एकदम माझ्या म्हणजे मी जेवढी काही मेहनत केली आहे त्याचं फळ मला मिळाले असं वाटतंय. कारण कोणी पण कसं होतं, आवड म्हणा टाइमपास म्हणा नाही का, याच्यापेक्षा जास्त कोणी पण पैशासाठी सुद्धा काही गोष्टी करतं नाही का, की आपण त्याच्यातून काहीतरी चार पैसे कमवावेत आणि आपण म्हणजे स्वतःची काहीतरी आपली कमाई असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. सो आज ती जी काही माझी यूट्यूबची पहिली कमाई आहे तर ती आज मिळालेली आहे. खरं तर यूट्यूब आणि फेसबुकची सुद्धा जी आपली हे पेमेंट आहे ते आलेले. सो आज मी एकदम खुश आहे आणि हे ना सगळं तर तुमच्या सपोर्टमुळे शक्य झाले. तुम्ही आहेत, हे आहेत, बाकी फॅमिली आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे खरं तर शक्य झाले. सो असंच प्रेम देत राहा आणि तुमचे आशीर्वादसुद्धा माझ्यासोबत असू द्या. सो किती पेमेंट आलं काय आलं हे तुम्हाला उत्सुकता लागली असणार मला माहिती आहे की नेमकं तुला पेमेंट किती आलं ते सांग, कारण पेमेंट यायच्या अगोदरच बऱ्याच जणांचं असं चालू होतं की तुझं पेमेंट आलंय का आणि आलं तर किती आलं ते आम्हाला सांग. पण काय ना, मी आत्तापर्यंत त्याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, म्हणजे खूप पण नाही म्हणता येणार की जसं आपण जेवढं डेडिकेशन देऊन करायला पाहिजे तसं पण माझ्याकडून नाही झालं. काय होतं, आपल्याला जर व्ह्यूज आले तर बरं वाटतं, नाही तर कधी कधी काय होतं व्ह्यूज जर नाही आले तर खूप डिमोटिवेट झाल्यासारखं होतं. आणि मग त्यावेळेला ना मी असं 2-3 वयामध्ये बंद सुद्धा केलं, त्याच्यामुळे मग मी असं नाही म्हणू शकत की खूप जास्त मी रेग्युलर राहिले वगैरे, पण मी माझ्या साईडने खूप ट्राय केलं होतं. सो त्याच्या मानाने ते पेमेंट मला थोडंसं कमी वाटते पण ठीक आहे, असं सुरुवात आहे. तुमचं जर प्रेम असंच सोबत राहिलं तर नक्कीच माझी जेवढी अपेक्षा आहे किंवा नाही का मला जेवढं वाटतं तेवढंसुद्धा पेमेंट नक्की येईल, कारण या महिन्यामध्येच तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. सो छान वाटतंय आणि असाच प्रतिसाद देत राहा, है ना? यस. तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला कसं वाटतंय? मला तर नेहमी चांगलंच वाटतं, कारण खूपदा असं झालंय ना नाही का मी करू का नको जेव्हा पण अशी डिमोटिवेट होते ना तेव्हा मग यांना पण असं खूपदा वाटलेलं आहे की बाबा हिला टेन्शन येण्यापेक्षा ना तू ते सोडून दे, कारण त्याच्यामधून भेटलेलं नाही आहे काही. पण मला असं नेहमी असं कुठंतरी वाटलेलं आहे की नाही आपण एवढं केलंय तर कशाला सोडायचं, एवढं केलंय तर कशाला सोडायचं, आपण चिकाटी असली पाहिजे, चिकट आणि चिकाटी दोन्ही गुण आहेत. म्हणजे काय झालेलं आहे, मला आठवतंय ना मी काही काही वेळेला रात्री मला झोप आली आहे दुपारी झोप आली आहे मी ती सोडून 2-3 तास व्हिडिओ एडिटिंग केलेले आहे. आणि मग असं होतं की बापरे आपण एवढी जर मेहनत केली आहे त्याच्यासाठी, आता कोणाला दिसेल नाही दिसेल पण मला माहिती मी किती मेहनत केली आहे. सो लगेचच असं सोडून देणं ना मला शक्यच नाही होते. मी मध्ये केलं सुद्धा 8 दिवस सोडलं 4 दिवस सोडलं, पण त्याच्यानंतर मला असं झालं की नाही आपण एवढी मेहनत केली ना तर आता आणि मी आत्ता काहीतरी होईल असं. आणि मी बऱ्याच जणांचं असं पण बघितलंय की तुम्ही जेव्हा सोडून देता ना यूट्यूब तर तेव्हा म्हणजे नेमका तुम्हाला ते फळ भेटणार असतं
मी बरेच मोठे मोठे युट्यूबर्स बघितले की फळ भेटणार असतं आणि तुम्ही त्याच वेळेला तुम्ही गिव अप करता, त्यामुळे मग नेमकं ते सगळं तुमच्या हातातून निष्ठून जातं असं होतं. सो मला पण असं वाटायचं की असं नको व्हायला, मला नंतर पश्चाताप नको व्हायला की नाही आपल्याला ते भेटलं असतं आपण जर अजून मेहनत केली असती तर. त्यामुळे मग आता केले कंटिन्यू आणि आज त्याचं फळ मिळाले. बाकी तुमच्या कॉमेंट्स थ्रू तर मला रोजच फळ त्याचं मिळत असतं, कारण आपण तुमचं प्रेम पण भेटते ते पण काही कमी नाही आहे. सो ते तर मिळतच असतं, पण आज ही पेमेंटसुद्धा मिळालं. सो छान वाटते. बाकी काय नाही, सेलिब्रेशन नाही आता, सेलिब्रेशन काय बस एवढंच. सो चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि असंच तुमची साथ माझ्यासोबत असू द्या, जेणेकरून आपण आता 25,000 झालेत सबस्क्रायबर, तर लवकरच आपण 1,00,000 सबस्क्रायबर्स कम्प्लीट करू, कारण तुम्ही ठरवलं ना त्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. 1,00,000 सुद्धा आपले लवकरच कम्प्लीट होतील. सो असंच तुमचा सपोर्ट सोबत राहू द्या बस, बाकी काही नाही. थँक्यू सो मच आतापर्यंत जो काही सपोर्ट केला त्यासाठी. आणि चला मग आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते, कसा वाटला ते मला नक्की सांगा. नेक्स्ट एका छानशा व्हिडिओ सहित आपण भेटूयात, तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय बाय.